मित्र हो, आज तुम्हाला मी आयुष्यातील 9 सत्य सांगणार आहे जे आपल्या दैनंदिन जीवनात आपण त्याचा अनुभव घेतो आणि हे 9 सत्य काय आहे ते आपण जाणून घेऊया. सत्य नंबर 1, आयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम करणारी केवळ आईच असू शकते. सत्य नंबर 1, आयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम करणारी केवळ आईच असू शकते. सत्य नंबर 2, माणसं त्यांच्या गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार दूर जातात. माणसं त्यांच्या गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार दूर होतात. सत्य नंबर 3, इथे फक्त पैशाला किंमत आहे, माणसांना नाही. आजच्या जगात फक्त पैशाला किंमत आहे, माणसांना नाही, हे सत्य क्रमांक 3 आहे आणि हे सगळ्यांनी अनुभवलेच असेल. सत्य क्रमांक 4, कितीही चांगला मित्र किंवा मैत्रीण असेल तरीही एकाचं दुसऱ्यापेक्षा चांगलं झालं की थोडाफार तरी असुविधा निर्माण होतेच. कितीही चांगले मैत्र असो पण एखादा मित्र आपल्यापेक्षा पुढं जात असेल तर कळत नकळत त्याच्या मनात काहीतरी होतंच, आणि हा सत्य क्रमांक 4 आहे आणि हे सगळ्यांनी जीवनात अनुभवलेलं असेलच. सत्य क्रमांक 5, सुंदर चरित्रापेक्षा सुंदर चेहऱ्याला जास्त मान आहे. आजच्या जीवनामध्ये, आजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुंदर चरित्रापेक्षा सुंदर चेहऱ्याला जास्त मान आहे. सत्य नंबर 6, प्रत्येकालाच आपलं दुःख दुसऱ्यापेक्षा मोठं वाटतं, किंबहुना आपण दुसऱ्यापेक्षा जास्त सोसले असं भासवत असतात. प्रत्येकाला वाटतं आपलं दुःख दुसऱ्यापेक्षा जास्त आहे किंवा दुसऱ्यांपेक्षा आपण जास्त सोसत आहोत असं वाटतं. हे सत्य क्रमांक 6 आहे आणि प्रत्येकाने अनुभवलं आहेच. सत्य क्रमांक 7, ज्या व्यक्तीला आपण सर्वात जास्त जवळ मानतो, ज्या व्यक्तीच्या आपण सर्वात जास्त जवळ असतो, काळजी करतो, तोच व्यक्ती जीवनात जास्त दुःख देतो. हे सत्य आहे आणि हे आपल्याला आपण अनुभव घेतलेलंच आहे. सत्य क्रमांक 8, कुणी कोणासाठी मरत नसतं, कोणी कोणासाठी मरत नसतं किंवा कोणाच्या विरहाने मरत नसतं, आयुष्य हे पुढं जातच असतं. कोणी कोणासाठी मरत नाही, कोणी कोणाच्या विरहाने मरत नसतं, आयुष्य हे थांबत नाही, आयुष्य हे पुढं जातच असतं. सत्य क्रमांक 9, सोय बघून केला जातो तो व्यवहार, सोय बघून केला जातो तो व्यवहार आणि गैरसोय बघूनही केला जातो ते म्हणजे प्रेम. तर हे आयुष्याचे, जीवनाचे 7 सत्य आहेत. प्रत्येकाने हे अनुभवलेलेच आहेत पण त्या सत्यांवर आपण विचार केला तर आजच्या जीवनात ह्या 7 सत्यांचा अनुभव सर्वांनाच आलेला आहे.